एका दृष्टीनं काहींना बरं वाटतं, पण 43 मुलगा सिलेक्ट झाला की त्याला अनुभव म्हणजे परीक्षा बाकीचं सगळं हे करण्याच्या करता 1-2 वर्ष लागतात, म्हणजे तो जातोय 45 म्हणजे पुढं फक्त 10-12 वर्ष त्याला मिळतात. त्यामध्ये देखील काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. UPSC वेगळ्या प्रकारचा निर्णय, अर्थात हा प्रमुखांच्या लेवलला निर्णय होईल. आज मी त्याच्याबद्दल काही मत व्यक्त करत नाही, परंतु तो एक विषय समोर आहे. आयोगाच्या ज्या 6 परीक्षेचा प्रक्रिया पूर्ण करून शासनाकडे 19 शिफारस केलेल्या 817 उमेदवारांना पण प्रलंबित नियुक्तीसंदर्भात शासनाकडनं त्वरित निर्णय घेण्याची कारवाई करण्यात येईल. आणि शासनामार्फत यापुढील पदभरतीसाठी पाठवायच्या मागणी पत्रासाठी बिंदू नामावलीचा शासन निर्णय देखील त्वरित निर्गमित करण्याची कारवाई देखील करण्यात येईल. आता ज्या विभागांना पदभरतीच्या निर्बंधातून सूट देण्यात आली, उदाहरणार्थ सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, त्याचप्रमाणे उपसमितीने ज्या विभागाच्या पदभरतीस मान्यता दिलेली, उदाहरणार्थ ऊर्जा विभाग, अशा विभागांनी परीक्षांचे मागणी पत्र पाठवण्याची कारवाई, ह्याच्या पण सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे आता आयोगाच्या कार्यालयातील पदांचा सुधारित आकृतीबंध आयोगाने उपसमितीपुढे प्रस्ताव सादर करण्याचं पण सांगितलंय. ते म्हणले की आम्हाला जरा स्टाफ कमी पडतो. आम्ही म्हणलं की ठीक आहे, तुम्ही तुमचा आकृतीबंध सुधारित जो काही आहे तो द्या. आणि आयोगाच्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडीअडचणीबाबत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने आयोगाने सल्लागार केंद्र सुरू करावं व याबाबत सुयोग्य ॲप, त्याच्याकरता ॲपच विकसित करून त्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याबाबत देखील आयोगात सूचित करण्यात आलेलं आहे. असं अजिबात नाही. काल तिथं ज्यांनी गोंधळ केला ते 12 होते. जर 18 असते तर 18 केले असते, 10 असते तर 10 केले असते, असं काही नाही. ते आपल्या ग्रामीण भागात कावळा उठायला, फांदी तुटायला गाठ पडावी तशी झालेली आहे. परंतु त्या 12 ह्या 12 दुरान्वय पण संबंध नाही. त्यांनी कुठं जावं हा त्यांचा अधिकार आहे. आपण पण पत्रकार म्हणून अनेक वर्ष इथं सगळेजण काम करताय. तुम्ही पण मागच्या काळामध्ये ते लोक सत्तेवर होते त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेस देखील आम्ही विरोधी पक्षामध्ये काम करायचो. काय कुणी जाणून बुजून केलं नाही, त्यांच्याकडनं चुका झालेल्या आहेत, त्यांनी त्या थोड्या बहुत मान्य केलेल्या आहेत. तुम्ही TV देखील बघितलेलं आहे की काय प्रकार चाललेलं होता. भास्करराव जाधव एवढे कडक आणि थोडेसे तापट माझ्यासारखे असताना देखील ते शांत बसलेले होते. ते नुसते बघत होते, परंतु त्यांनी कुठंही फिजिकल कुणाला काही केलं नाही. उलट त्यांनी मुद्देसूद सगळं सांगितलं की नाही. शिवसैनिक असताना पण फिजिकल काही केलं नाही तुमच्यावर केलं. मुंबईमध्ये फेक वॅक्सिनेशन रॅकेट मुंबई पोलिसांनी बस केलं. जवळजवळ 12 लोकांना अरेस्ट केली, 10-11 FIR झाल्या, पण 4,000 लोक जी त्याचे विक्टिम आहेत त्यांच्यासाठी सरकार काय करते, त्यांची टेस्ट कधी करणार किंवा त्यांना वॅक्सिनेट कधी करणार, हा संभ्रम अजून आहे. पहिल्या प्रथम मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आपण या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या अधिवेशनाच्या बातम्या आणि माहिती ही जनतेपर्यंत पोहोचवली. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत विस्तृतपणे आणि सविस्तरपणे आपल्याला 2 दिवसातल्या कामकाजाचा आढावा दिलेला आहे. आणि मला नाही वाटत की कोणताही प्रश्न आपल्या मनात आता शिल्लक राहिलेला असेल. मला बोलतोय ना तुम्ही, माझं बोलणं पूर्ण करू द्या ना तुम्ही, मला बोलणं पूर्ण करू द्या. आणि त्या माहितीमध्ये त्यांनी आणखीन एक माहिती सांगितली, ती म्हणजे या विधिमंडळामध्ये सगळ्यात ज्येष्ठ असे थोरात साहेब इकडे बसलेले आहेत. ते सुद्धा मी म्हणेन आवाक झालेले आहेत. आणि मी तर आवाक होणं साहजिकच आहे, कारण त्यांना किती ते किती
वीस पंचवीस तीस वर्षाच्या कारकिर्दीत सदोतीस वर्षाच्या कारकिर्दीत जो अनुभव पहिला आला पहिल्यांदा आला तो मला पहिल्याच टर्म मध्ये आलेला आहे. म्हणून अनुभवाच्या बाबतीत मी त्यांच्याहून सिनियर आहे. तर काल जे काय घडलं हे किती कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजीरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. आणि जेव्हा मी पहिल्या प्रथम या विधिमंडळात पाऊल ठेवलं साहजिकच आहे आता आपल्या भेटीनंतर उत्कृष्ट संसदपटू त्यांना पारितोषिक किंवा काय पुरस्कार देण्याचा एक कार्यक्रम आहे. उत्कृष्ट संसदपटू हे एक परिमाण लावल्या आपण ठरवल्यानंतर हल्ली जे काय चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचवण्याकडे आपला कल आहे की खालवण्याकडे आहे. आपण जी पहिलं प्रथम विनंती केली मला पत्रकारांच्या वतीने लोकल मन प्रवास, तर त्याच्यामध्ये रुग्णवाढ आणि रुग्णांची रुग्णवाढ कमी होणं तसं हा दर्जा वाढ आणि दर्जाचं खालावणं, तर मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे. लोकप्रतिनिधींकडनं जनतेची एक वेगळी अपेक्षा असते की का मी तुम्हाला मत देतोय, तर माझ्या आयुष्यामध्ये काही चांगला फरक घडला पाहिजे, बदल घडला पाहिजे,